नमस्कार, गीता रेसिपी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण तांदूळ आणि मिक्स डाळींचे आपे पाहणार आहोत। चला तर आपण त्याचे साहित्य आणि कृती पाहूया। दोन वाटी तांदूळ, पाव वाटी उडदाची डाळ, दोन चमचे तुरीची डाळ, पाव वाटी मुगाची डाळ, अर्धा चमचा मेथ्या, पाव वाटी चवळी आणि पाव वाटी हरभऱ्याची डाळ। तर आपण हे दोन वाटी ह्या वाटीनं दोन वाटी तांदूळ घेतले आहेत। प्रत्येकी पाव वाटी ह्या वाटी पाव वाटी चवळी, पाव वाटी हरभऱ्याची डाळ, पाव वाटी उडदाची डाळ, पाव वाटी तुरीची डाळ, पाव वाटी मुगाची डाळ आणि हे एक चमचा मेथ्या, हे सगळं मिक्स करायचं आणि हे चांगलं धुवून घ्यायचं। आपल्याला जर उद्या सकाळी अप्पे करायचे असले तर आज सकाळी हे भिजत घालायचं। ते पाणी वतून टाकते। तरी आपण हे सकाळी भिजवून ठेवलेलं अप्प्याचं साहित्य ते आता बारीक करून घेऊया। तर आता हे आपण बारीक करताना त्या पाच मिरच्या टाकायच्या। आम्ही छोटा दीड चमचा जिरे टाकायचे। तर आता हे सगळं बारीक करून त्या अशा रीतीने आपल्याला हे पीठ पाहिजे। मग हे बारीक करून उबदार ठिकाणी ठेवून द्यायचं, म्हणजे पीठ फुगून वर येते। तर आता आपण हे काल रात्री पीठ बारीक करून ठेवलेलं ते आता चांगले फुगलेलं आहे। तर त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया आणि ते चांगले हलवूया। तर हे तेल लावून घ्यायचं आपल्याच्या तव्याला सगळीकडे। त्यामध्ये आपण पीठ घालून घ्यायचं थोडं थोडं। तर याच्यावर थोडं तेल टाकायचं एक मिनिटाने। तरी आता असे आपे उलटायचे। तर आपले आता मध्यम गॅसवर आता आपले भाजून झाले, पलीकडले पण ब्राऊन झाले आहेत।